नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इथं पोहे बनवणार आहोत तर आज आपण बटाटा पोहे बनवणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं साधारण एक कप एवढं पोहे घेतलेले आहेत तर ह्याला मी पहिलं नीट स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर ह्याला आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे म्हणजे पहिलं असं ग्लासमध पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं सा असं हलवून ह्याच्यातलं सगळं पाणी आहे तो काढून घ्यायचं आहे तर आता मी पहिलं इथं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे तर आपल्याला पोहे करायच्या आधी हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर आता मी ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि याला बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर मी इथं एक बटाटा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बटाटे घालू शकता तर आज आपण बटाटे पोहे बनवणार आहोत तर त्यासाठी पहिलं इथं मी बटाटे सोलून घेतलेला आहे ते जवळचं सगळं असाल तर असं कट करून घेत आहे मी एका वाटीमध्ये इथं पाणी घेतलेलं आहे बटाटे काळे पडू नयेत त्यासाठी मी आता हे सगळे बटाटे ह्या पाण्यामध्ये घालून घेणार आहे तर हे बघा मी सगळे बटाटे आहेत ते असं कट करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे एक किंवा दोन बटाटे इथं घेऊ शकता त्यानंतर इथं कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथं कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत तर मी साधारण एक छोट्या वाटीनं एक पाव वाटी एवढं कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत तर ह्याला आपल्याला पहिलं तळून घ्यायचं आहे तर दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असं भाजले गेलेले आहेत तळले गेलेले आहेत ह्याला बाजूला काढून घेऊयात तर हे सगळ्याचं प्रमाण बटाट्याचं किंवा शेंगदाण्याचं तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर सगळे शेंगदाणे मी इथं काढून घेतलेलं आहे त्यानंतर आता जे आपण कट करून घेतलेले बटाटे आहेत तर ते सुद्धा आता घालून तळून घ्यायचे आहेत खूप वेळ परतवायची गरज नाही आहे साधारण एक दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवरच मी ह्याला तळून घेणार आहे तर तुम्ही याचा कलर बघू शकता इथं बदलत आहे तर साधारण आता इथे एक दोन मिनटं झालेले आहेत छान असं तळून झालेले आहेत तर आता पहिलं मी इथं गॅस बंद किंवा बारीक करायचं आणि त्यानंतर हे सुद्धा आपल्याला बटाटे आहेत तो काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बटाटे किंवा शेंगदाणे तळून घेत असताना ह्याच्यात थोडंसं मीठ घातलात तरीही चालेल पण मी ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता तर तीन मिनटानंतर छान असं हे तळून झालेले आहेत तर आता मी सगळे बाजूला काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आपल्याला पोहे कप बनवून घ्यायचे आहेत आणखीन थोडंसं मी ह्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल असं छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरं व मोरी घातलेलं आहे त्याचबरोबर थोडंसं हिंग याच्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता घालायचं आहे हिरवी मिरची बारीक कट केलेले घातलेले आहेत तर मी थोडंसं घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त मिरच्या आहेत तो वापरू शकता आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तेसुद्धा घालून आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे तर मी कांद्याला सुद्धा दोन मिनटं परतवून घेतलेलं आहे मध्यम गॅस ठेवून छान असं लालसरसुद्धा झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं हळद घालायचं आहे त्याचबरोबर थोडंसं बारीक कट केलेले कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे एकदा सगळं छान मिक्स करून घ्यायचं तर आता इथं गॅस आहे तो बारीक करायचं आणि जे आपण भिजत ठेवलेलं होतं ते बरवर, पोहे आणि बटाटे शेंगदाणे सगळे याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर हे दोन्ही इथं मी घालून घेतलेले आहेत बटाटे आणि शेंगदाणे तर आता त्याचबरोबर पोहे सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे पोहेला जर हाताने असं मोकळं मोकळं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपले पोहे आहेत ते छान असं मऊसूद झालेले आहेत तर आता सगळे पोहे आहेत ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बारीकच ठेवायचं बारीक गॅसवरच आपल्याला आता पोहे असं मिक्स करायचं आहे नंतर याला थोडंसं दोन मिनटासाठी ताट ठेवून वाफवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता आपलं पोहे आहे तो छान असं मिक्स झालेलं आहे तर आता मी आता ह्याला असंच हलवून घेत राहणार रा आहे बारीक गॅसवर आणखीन एक दोन ते तीन मिनटं गॅस चालू ठेवणार आहे आणि त्यानंतर बंद करणार आहे तर आता याच्यावर ताट ठेवते दोन मिनटासाठी बारीक गॅसवर वाफवून घ्यायचं आहे तर इथं दोन मिनटं झालेली आहेत तर तुम्ही बघू शकता छान असं आपलं इथं सुटसुटीत असं पोहे इथं बनवून तयार झालेले आहेत बटाटे पोहे तुम्ही याला म्हणू शकता तर बटाटे पोहे बनवून तयार झालेले आहेत तर आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते तर खूप छान दिसत आहे ह्याच्यावर तुम्ही लिंबूचा रस घालून खाऊ शकता तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय